नमस्ते नमस्कार यूट्यूब चैनल सोनल लाइफस्टाइल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि जस्ट मी आता आले घरी आणि पाहू शकता किती पसारा करून ठेवलाय। सर्व इथं पसारा पसारा खेळण्या सर्व पसारा करून ठेवलाय। आणि तुम्ही आद्विकची स्टडी पाहिली असेल ना मागच्या ब्लॉग मध्ये, आद्विकने खूप छान स्टडी केलेला आहे आणि डान्स अजून काय केलं होतं, स्टंट केले छान छान। आजू खूप हुशार आहे, आजू स्कूलला पण जाणार आहे लवकरात लवकर। आणि आज हे पण माझं चुकला आहे, काय माहिती काय झालं पाम ट्रीला, तर आता बघू। आणि हे झाड छान ग्रो करत आहे पण पाम ट्री खराब झालं आहे माझं, सर्व काढूनच टाकेल आणि नवीन प्लांट करायचं काहीतरी लागेल। आजू चॉकलेट खातोय नको ची। चला मग आता दिवसभराची कामं काय काय ते रुटीन तुमच्याशी शेअर करेलच। आणि चला मग बोलते तुमच्याशी थोड्या चेंज करून। तुम्ही बघा इकडे कसं आद्विक छान आद्विक ना, त्याचं कार्टून फेवरेट कार्टून आहे मोटू पतलू। आदू तुझं फेवरेट कार्टून कोणतं आहे फेवरेट, मोटू पतलू का? बघा 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 कशी स्टंट करतं। खाऊ घालून येते पटापट। आणि आद्विक इतका छान गुड बॉय आहे ना, तो एक ठिकाणी मस्त मांडी घालून बसतो आणि जेवण करतो। तुम्हाला दाखवते मी आता छान जेवण करतो, चल पटकन आदू ये इकडे। जेवण दिले आद्विकला ना, लय ताप पण आलाय, आद्विक आता रडतोय, त्याला झोळी झोपून देणार आहे माझं पंजे। आता मी जेवायला बसले पटकन, जेवण करेल आणि मग बाकीचे काम आवरणार आहे पटकन। चला आता आपण घेते दिशू, ए दिशू इकडे ये तू, चल पटकन। दीदी हे आलूच रुमाल दे का, रुमाल टाकून दिलेली खराब झाली दे दादा। नाही दुसरं मी काय करते आता, एक दिवस आड करून मशीन लावत असते कारण की रोजचे ना थोडीशी कपडे थोडेच कपडे असतात, मग म्हटलं कशाला नाही का। आणि बिल पण एवढे येतं, जर आपल्या घराची म्हणजे प्रत्येक गोष्टीची बचत करायला हवी म्हणून मग मी काय करते, एक दिवस आड कपडे लावते थोडेच असतात चार जणांचे। आणि इथं आद्विक आणि दिशूची खूप फार मस्ती चालली आहे, चला मग आता बाकीचं आवरून घेते। आणि आद्विकची आणि दृष्टीची लयच मस्ती चालली आहे, बसले मस्त मस्ती करत। मी मशीनला कपडे लावले इकडं आणि एवढं गार वातावरण आहे ना, तर काम करायला पण कंटाळा येत आहे, तर असं थंड वातावरण झालेलं आहे। नको नको झालं थंडीतले कामच नको आता करायला असं वाटतं। आता मी इथं किचन ओटा सर्व क्लीन केला आहे, बेसिंग पण नीट घासून घेत आहे। बेसिंग आहे ना रोज दोन्ही टाईम, मी दोन टाईम दिवसातून घासते, दुपारी भांडे घासल्यावर रात्री भांडे घासल्यावर दोन्ही टाईम बेसिंग घासत असते। आणि जर आपण भांडे झाल्यानंतर लगेच घासलं ना एकदा, तर आपलं बेसिंग पण क्लीन असतं आणि स्वच्छ पण दिसतं, नाहीतर मग ते सर्व खराब होऊन जातं। आणि नळ पण त्याचबरोबर मी नळ पण घासून घेत असते आणि
व्यवस्थित म्हणजे राहतं, नाहीतर मग ते नळ पण तसेच राहतात, त्याच्यावर डाग बीक सर्व काळे कुट्ट होऊन जातं, त्याच्यामुळे नळसुद्धा आपले घासून घ्यायचे वेळच्या वेळी, म्हणजे व्यवस्थित असतात नळ वगैरे। आणि बेसिन जर आपलं जर घासलं नाही ना तर सर्व दडसारखं असं काळं पूर्ण पडतं आणि वास पण येतो, त्याच्यामुळे ना आपलं बेसिन क्लीन करायचं व्यवस्थित। आणि सर्व किचन ओटा आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा पूर्ण पाण्याने धुवून काढायचा, मी तर हे करतच असते। आणि सर्व किचन ओटा नेहमी क्लीन करून स्वच्छ ठेवते, कोरडा पण ठेवायचा असतो, पाणी ठेवायचं नाही तिथे किचनवरती। आणि अशा प्रकारे किचन ओटा आपला हा स्वच्छ नेहमी राहण्यासाठी आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे। चला मग त्याच्यानंतर दोन्ही टाईम मी आपलं गॅस आहे ना स्प्रे करते। हे लिक्विड मी स्वतः घरी बनवलेलं असे आहे, जर तुम्हाला हे लिक्विड कसं बनवलं आहे ते जर पाहावं असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की मी कसं तर घरीच तयार केलेलं आहे। तर चला आता हे पण आणि एका याच्यामध्ये स्प्रे केलं पुसलं कॉटनच्या फडक्याने तर एकदम क्लीन होऊन जातं, जास्त मेहनत करावी लागत नाही। किचन माझं गॅस ओटं पूर्ण रोजच्या रोज क्लीन असतं, मला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। अशा प्रकारे हे लिक्विड बनवलेलं आहे आणि मला खूप फायदेशीर ठरलं आहे, मला वाटलं नव्हतं की याचं एकदम असर एवढा चांगला होणार आहे। नक्की मला सांगा तुम्हाला जर हे लिक्विड हवं असेल कशा प्रकारे मी बनवलं, तर नक्की मला कमेंट करून सांगा। आणि नक्की मला सांगत जा की अजून माझ्या व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला बघायला आवडेल, कसे कसे ब्लॉग तुम्हाला आवडतील, तर नक्की मी प्रयत्न करेन। आणि थँक्यू सो मच, बरेचसे आता मला सबस्क्राईब माझे आहेत की त्यांना माझे व्हिडिओ आवडतात, कमेंट पण करतात। तर चला मग आता बाकीच्या गोष्टी आवरून घेते मी आणि सर्व किचन ओटा पुसून आता घेते एकदा क्लीन झालेले सर्व। आणि चला मग झाल्याचे बाकीच्या गोष्टी आता बाकीचं काय असेल ते आवरून घेते। असं अशा प्रकारे मी स्कूलमधून आल्यानंतर माझी ही रुटीन असते, घरी कामं ही करत असते, डेली करते, मी कधीही कंटाळ करत नाही किंवा मी दुपारची झोपतसुद्धा नाही। ह्या गोष्टी मला फार आवडतं, घर क्लिनिंग म्हणजे माझा माझा फेवरेट विषय आहे क्लिनिंग करायचं, आणि मला घर सजवणं क्लिनिंग ह्या गोष्टी ना मला आधीपासून फार फार आवडतात लहानपणापासूनच, आणि मी खूप करत असते ह्या। आणि सर्व डेकोरेट करणं क्लीन करणं ह्या गोष्टींना खूप लहानपणापासून मला याची आवड आहेच आहे। तर चला मग आता मी दाखवते तुम्हाला पूर्ण माझं किचन कसं आवरलं ते। किचन एकदम क्लीन केलं चकाचक, आणि मला ना असंच किचन क्लीन झालेलं आवडतं। आणि बेसिंगला पण असंच एकदम रोज घासलं की स्वच्छ असतं। आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, आता हे मी भांड्यांनाही घासणी यूज करते, तर हे दोन्ही आहेत ना, तर हे मी ना फक्त आणि फक्त बेसिंग घासण्यासाठी यूज करते। आणि एकत्र म्हणजे साबण घासणी ना भांड्यांची आणि बेसिंगची वेगवेगळी ठेवते, तर तुम्ही पण असं करा, कधीच एकच साबण वापरू नका बेसिंगसाठी आणि भांड्यांसाठी। तर अशा प्रकारे मी हे ठेवते आणि अशा प्रकारे माझं किचन असं आहे आणि क्लीन पण झालं आहे। आता मेन पॉईंट म्हणजे पसारा, इतका पसारा करतो ना आधी जबरदस्त, आता तो आधी तर तो आवरते, मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी बाथरूम क्लीन करायचं आहे, लादी पुसायची आहे, आता ते बघते दिवसभरात पण करणार असते पण। तर चला मग करते, त्या दिवसभरची कामं अशी असतं माझी। एक झोपला आणि झोपायला खूप रडत होता, खूपच रडला, मग त्याला जर दोन तीन फटके लावले आणि झोपवलं त्याला। चला आता मी कपडे टाकते, कपडे झाले आणि मग बोलून देशी।
जस्ट कपड़े वगैरह टाकून झाले आणि सर्व आवाला खूप गार वातावरण आहे। तर आज असा विषय आहे की आपल्याला बिल काय येतं जास्त बिल येण्याचं कारण, तर आपल्याला बिल जास्त नाही येऊ म्हणून त्याच्यासाठी दोन स्ट्रिक आहे, तर त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर त्या म्हणजे कोणत्या, तर त्या दाखवते मी तुम्हाला करून। चला मग, तर आपल्या फ्रीजमुळे सर्वात जास्त लाईट बिल आपल्याला येतं, तरी आपल्याला माहीत नसतं की आपलं लाईट बिल कशामुळे येतं। तर सर्वात जास्त फ्रीजचं असतं आपलं लाईट बिल। जर आपलं बघा हे रबर असतं ना, हे रबर, हे रबरचं काय असतं, हे जर ढिल्लं असलं तर त्याच्यातून काय करतो, गॅस बाहेर पडत असतो, तर त्याच्यामुळे मग जास्त आपल्याला बिल येतं। तर आपण काय करायचं, मग एक कोणतंही कोर पेज घ्यायचं आणि ते असं आतमध्ये टाकायचं आणि फ्रीज लावून द्यायचं आणि असं ओढायचं, एकदम ओढलं ना इझिली निघून आलं ना एकदम, तर समजायचं आपलं गॅस बाहेर पडतो म्हणून आपल्याला जास्त लाईट बिल लागतं। आणि आता मी माझं फ्रीजचं ओढते, मी एकदम ओढलं पण इझिली काही निघत नाही आहे, म्हणजे हे रबर अजून चांगलं आहे समजायचं, तर हे निघालं नाही इझिली, एकदम हलक्या तऱ्हेने जर सटकलं पुढे तर समजायचं आपलं गॅस बाहेर पडत आहे। आता याच्यातून नाही पडत आहे तर म्हणजे हा आपला रबर चांगला आहे। तर तुमचं एकच छोटा फ्रीज असो किंवा डबल डोरचा असो, दोन्ही फ्रीजला ही एकच टेक्निक यूज करा हे टाकायचं कागद। तर अशा प्रकारे हे एक करून बघा। आणि सर्वात जास्त आपण जे लिक्विड ठेवतो, दूध ठेवतो, भाज्या ठेवतो, ह्या गोष्टी ठेवतो ना, तर त्या झाकून ठेवायच्या, कारण की आपण जेव्हा झाकत नाही ना तर काय होतं की त्याच्यासाठी जास्त आपल्याला कूलिंग लागते आणि गॅस जास्त त्याच्यासाठी लागतो, त्याच्यामुळे आपल्याला लाईट बिल पण जास्त येतं। म्हणून ते कधी आपण फ्रीजमध्ये ज्या वस्तू काही ठेवू ना आपण त्या झाकून ठेवायच्या, असं प्लेट वगैरे ठेवायची असते। तर ही एक हे पहिलं, आणि मग आपल्या अजून मी तुम्हाला दाखवते माझं फ्रीज, हे फ्रीजर केलेलं आहे, ज्याचं बघा वरचं कूलिंगचं असेल ना जे बर्फ साचतं, तर तिथं काय करायचं तुम्ही, त्या भागाला बर्फ साचतं म्हणून तिथं आपल्याला काय होतं की जास्त आपल्याला हे लागतं। पहिलं तर मी सांगितलं आणि अजून दुसरी एक ट्रिक आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, तर ही गाळणी घ्यायची, चहाची गाळणी आहे तुमच्या घरात सर्वांकडेच असेलच, आणि गाळणी घेतल्यानंतर आपलं जे खायचं मीठ असतं, आता मी तुम्हाला हे दाखवू शकत नाही कारण की माझा फ्रीज आहे ना, फ्रीजर केलेला आहे, त्याच्यामुळे मी ते करून दाखवू शकत नाही तुम्हाला, पण मग मी तुम्हाला सांगते डिटेलमध्ये व्यवस्थित सांगते आणि तुम्ही ती करून पहा। तर तुमचं जे आपलं फ्रीजर असतं, जे कूलिंग होतं ना, जिथं खूप बर्फ साचून जातो, खूप बर्फाचं एकदम गोळा टाईप होऊन जातं, मग त्यांनी जास्त आपल्याला हे लागतं, कूलिंग होते आणि जास्त आपल्याला लाईट बिल त्यांनी पण येतं। तर त्याच्यासाठी मग काय करायचं, आपलं खायचं जे भाजीसाठी वापरतो खायचं मीठ, ते गाळणीमध्ये घ्यायचं आणि रांगोळीसारखं आपण असं गाळून द्यायचं पूर्ण खालच्या भागावरती, त्यांनी बर्फ कमी होतो आणि बर्फ एकदम साचणार नाही त्याच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्त कूलिंगची गरज पडणार नाही। तर हे दुसरं वापरा तुम्ही नक्की, तर करून बघा आणि यामुळे नक्कीच फरक पडेल, आणि मला नक्की सांगा की तुम्ही हे वापरण्याचा तुम्हाला काय फरक जाणवला। एक महिना तुम्ही ह्या गोष्टी करून बघा आणि नक्की त्या दोन्ही पण कागद टाकून ते पण बघा, तुमचं फ्रीजचं रबर चांगलं आहे की खराब आहे, त्या सर्व गोष्टी करा आणि चेक पण करून घ्या। जर कागद इझिली बाहेर पडत असेल ना तर नक्की सर्व्हिसिंग करून घ्या। आणि चला मग आता मी तुमच्याशी बाकी ह्या दोन्ही गोष्टी करा आणि आता दिवसभरात अजून काय काय करते ते तुमची शेअर करेल। चला मग, मस्त चहा ठेवते आणि मस्का पाव पण खाणार आहे, मस्त छान मस्का पाव आणि चहा ठेवते आधी, तर आणि चला मग पटकन चहा घेते। आवडता आवडतंच एवढं उशीर होऊन जातो ना, तर बाकीची कामं राहणार जातात। Thank you.
करून बघा आपलं लाईट बिल कमी येतं की नाही ह्या दोन गोष्टी. आणि चला आता चहा घेणार गरमागरम आणि रात्रीचं मग जेवणाचं बेदमध्ये नाचणीची भाकर भरली वांगी आणि राईस असं करणार आहे. तर चला लेमन राईस करणार आहे मी त्या प्लसमध्ये. छान आता बघते कसं करते, तू तुम्हाला नक्की दाखवेल आणि शेअर पण करते. मी ना काय करते, वांगीवरती काढून ठेवते. गावाकडनं वांगी आणली ती, तर व ते आपण आता काढून ठेवू थोडा वेळ. भरली वांगी ना खूप छान असते आणि गावाची आपली काटेरी मस्त असतं ती. तर ही वांगी आता करू आपण. नाचणीची भाकर करणार आहे मी. किती काटे आहेत, मस्त काटेरी वांगी ठेवले ते. परत नंतर थोडेसे आहे, एकदा करून टाकेल मी ते. काय करायचं, डेट आहे ना, हे थोडे काटे मी काढून घेणार आहे. चाव करते ना, इकडं काटे काढून घेते. जास्त काटे असले ते काढून घ्यायची. आता टोस्ट तर मी ना हे देट पण खाते, खूप छान लागतं हा. आणि व्हिटॅमिन्स खरं म्हणजे त्याच्यातच असतं. लोक काय करतात, काढून टाकतात पण ते सर्व खायचं. मस्त छान आता वांगी तुम्हाला मी करून दाखवते, कशा प्रकारे मी बनवते त्या प्रकारे मी आता बघून दाखवणार तुम्हाला. वांग्यांना काय करायचं, कापतानी एक वांग कापून दाखवते मी तुम्हाला. असं ह्या टाईपमध्ये कापते मी आणि असं चेक करून घ्यायचं वांग व्यवस्थित आहे की नाही. चला आता मी हे सर्व वांग कापून घेते. नीट खा, नीट खा, खूप छान आहे. मस्त का भाऊ, मस्त लागतो है ना दिशू, कसं लागतं आदू? असं राईस ठेवलाय मी आणि इथं घेतला याच्यामध्ये ना कांदा आहे, कांदा घेतला, लसूण घेतला, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, हळद, हे जिरे सर्व टाकलंय. शेंगदाण्याचं कूट आहे ते नंतर ॲड करेल, त्याला आधी ग्राइंड करून घेते. त्याचं कूट आणि मीठ ॲड केलं आहे, त्याला मस्त एकदा फिरून घेते दोन एकच सेकंड आणि मग नंतर त्याच्यामध्ये भरणार मी. असे आपले हे वाटण झाले, आता मस्त आपण भरून घेऊ वांग्यांमध्ये. आणि पाहू शकता मी इथं आता पॅनमध्ये लसूण घेतलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि भरलेली वांगी मस्त असे छान भरून ठेवले मी. मस्त ते वाटण केलेलं, आता मस्त आपण याच्यामध्ये टाकू लागले. ते उरलेलं होतं ना मसाला, थोडं थोडं त्याला टाकून घेतो मी आधी. वांगे टाकून देऊ पण इथे. मस्त भाजी आपली झाकून देऊ आपण त्याला आणि झाकून देणार मी मस्त. आणि थोड्या वेळेशी जरा नंतर दाखवते तुम्हाला. इकडे राईस झाला, आता चपात्या करून घेते चार पाच. चला मग
स्वयंपाक पण झाला, चपाती भात आणि भाजी झाली आहे. मस्त इथं भात पण मी केला, मस्त छान जिरा राईस केलाय आणि इथं मस्त आपली भाजी आता थोड्या वेळात होईलच. एकदम टेस्टी भाजी मस्त छान झालेली आहे आणि इथं आपल्या चपात्या पण झालेल्या आहे. आणि असा अशा प्रकारे हा मेनू मी 5-6 चपात्या होत्या म्हणून मग बाकीचं भाकरीने टाकलं जाऊ दे म्हटलं जास्त पडून राहील. आणि किचन पण क्लीन करून घेतलंय, भांडे पण इकडे आवरून घेतले पाहू शकते, इकडे घासून ठेवून दिले स्वयंपाकाचे भांडे वगैरे आणि फिल्टर चालू करून दिलं, पाण्याचं माठ भरायचं बाकी राहिलं आहे आणि अशी कामं आवरून गेली माझी. अशा प्रकारे झालंय सर्व आवरून माझं. आणि मस्त तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला बिल कसं कशामुळे जास्त येतं, तर ते नक्की ट्राय करा तुम्ही, तर काय फरक पडतो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला मग हा व्हिडिओ इथं संपवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी, ह्या व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये.